नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो मी पदम महाजन या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण तुमच्या तला या मनपा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे जवळपास 40 टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की जे 40 टॉपिक करून तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे हे 40 टॉपिकची रिव्हिजन जर तुम्ही केली तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कोणते इम्पॉर्टंट 40 टॉपिक आहेत याची माहिती आपण प्रत्येक विषयापर्यंत आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्यामुळे तत्पूर्वी तुम्ही अजूनही या ठिकाणी डबल अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा आणि या ठिकाणी ज्यांना मनपा ग्रुप जॉईन करायचं असेल त्यांनी मला या नंबरवर काय मेसेज करा। तसेच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की 22 मार्क तुम्हाला अजून एक्स्ट्रा मिळावं तर अशांसाठी फक्त 500 रुपये फीजमध्ये या ठिकाणी आपण ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे। ही बॅच तुम्हाला जॉईन करता येते ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक्स, लाईव्ह क्लास प्लस ते रेकॉर्डेड लेक्चर नंतर सुद्धा तुमच्या टाईमनुसार पाहू शकता अशी सगळी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी तुम्ही आत्ताच संपर्क करा 80 10 45 77 60। तर ठीक आहे, आता आपण आपल्या काय महत्त्वाच्या विषयाकडे वळूया की या ठिकाणी मनपा भरतीसाठी रिव्हिजनसाठी IMP असणारे 40 टॉपिक कोणते। तर आपण या ठिकाणी पहिला जो विषय आहे, पहिला विषय आपण घेणार आहे या ठिकाणी मराठी व्याकरण। पहिला विषय या ठिकाणी मराठी व्याकरण। मराठी व्याकरणमध्ये अतिशय महत्त्वाचे मराठी व्याकरणचे 25 प्रश्न येतात आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किंवा टेक्निकल विद्यार्थ्यांना 15 प्रश्न येतात। तर या मराठी व्याकरणचे महत्त्वाचे जे 10 टॉपिक आहेत मी सांगतो, या 10 टॉपिकवर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार, नाही आला तर मी कितीही या ठिकाणी तुम्हाला हे करू शकतो। चला तर यातले महत्त्वाचे टॉपिक आहेत, एक वर्ण विचार, दुसरा टॉपिक आहे समास, तिसरा टॉपिक आहे काळ, चौथा टॉपिक आहे प्रयोग, संधी, वाक्याचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार। आता या ठिकाणी मला तुमच्याकडे विश्लेषण करण्यासाठी या ठिकाणी वेळ नाही, मात्र तुम्ही हे टॉपिक या ठिकाणी लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा काय नक्कीच उपयोग होणार आहे। पहिला वर्ण विचार, दुसरा समास, काळ, प्रयोग 4, संधी 5, वाक्याचे प्रकार 6, क्रिया विपद प्रकार 7, नंतर 8वा आहे अलंकार, नंतर आहे शब्दसिद्धी, ज्याच्यामध्ये देशी शब्द, विदेशी शब्द, उपसर्ग साधित, प्रत्यय घटित, अंशाव्यस्त असे सगळे जे प्रकार आहेत, मग त्यात अशुद्ध शब्द वगैरे सर्व जो आहे तो शब्दसिद्धी टॉपिक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि नंबर 10 या ठिकाणी जो टॉपिक आहे तो उभयान्वयी अव्यय। आणि महत्त्वाचा 11वा टॉपिक जो आहे तो शब्दाच्या जाती। शब्दाच्या जाती ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात। शब्दाच्या जाती एकच टॉपिक आहे, त्यामध्ये महत्त्वाचं काय नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण हे सर्व महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतात। त्यामुळे मी प्रत्येक टॉपिक समजून जर सांगत बसलो तर आपलं हे लेक्चर 1-1.5 तासाचं होईल। त्यामुळे मला कमीत कमी टाईमात तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स द्यायचे आहेत, तर एवढे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी हमखास करायचे आहेत जेणेकरून तुमचे हातचा जो आहे तो एकही मार्क जाता कामा नये। प्रयोग दिलेला आहे का मी? हां, समास, संधी, प्रयोग, वाक्याचे प्रकार हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। तर आता या ठिकाणी आपण दुसरा टॉपिक्स या ठिकाणी विषय घेऊया, आपल्याकडे वेळ कमी आहे। ज्यांनी अजूनही बॅच, ज्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटापट ऑनलाईन बॅच जॉईन करा, कारण की त्या बॅचमध्ये तुम्हाला तुमचे लाईव्ह क्लास पाहता येतात आणि ते लेक्चर तुम्हाला नंतर सुद्धा त्या ठिकाणी काय पाहता येतात, ते लेक्चर नंतर सुद्धा पाहता येतात। आता इंग्रजी विषय, इंग्रजी विषयासाठी जर म्हणसा तर याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते आहेत, सोपी सोपी टॉपिक्स आहेत, जास्त कठीण नाही आहेत। तर याचा पहिला टॉपिक्स 1 नंबरचा आहे तुमचा टेन्स। पहिला टॉपिक्स काय आहे? टेन्स। दुसरा टॉपिक्स आहे तुमच्या या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच। पार्ट ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये जर सांगितल्याप्रमाणे काय शब्दाच्या जाती। नंबर 3 आहे तुमचा वर्ब। वर्ब म्हणजे या ठिकाणी काय? क्रियापद, क्रियापदाचे प्रकार। नंतर 4 नंबरचा तुमचा टॉपिक आहे या ठिकाणी डिग्री। 4 नंबरचा टॉपिक आहे डिग्री। नंतर 5 नंबरचा ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस। 6 नंबरचा टॉपिक या ठिकाणी तुमचा आहे व्होकॅब्युलरी। व्होकॅब्युलरी हा टॉपिक जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सिनोनिम्स, अँटोनिम्स
हे महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी काय तुम्हाला येतात। सात नंबरचा तुमचा टॉपिक्स आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स मध्ये तुम्हाला ए एंड द या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आठ नंबरचा टॉपिक्स आहे तुमचा महत्त्वाचा प्रीपोजिशन्स। नऊ नंबरचा तुमचा टॉपिक्स आहे नेहमी या ठिकाणी क्वेश्चन टाइप। दहा नंबरचा जो तुमचा टॉपिक्स आहे काय म्हणतात त्याला वाक्याचे प्रकार टाइप्स ऑफ सेंटेन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाते आज्ञार्थी वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे का, निगेटिव्ह वाक्य आहे का। तर हे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे महत्त्वाचे दहा टॉपिक्स आहेत हे दहा टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला अर्जंट करायचं आणि याचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तुमचा या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच। पार्ट ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय काय ते नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव ॲडवर्ब हे महत्त्वाचे टॉपिक जे आहे चार पाच हे या ठिकाणी तुम्हाला काय त्या ठिकाणी येतात। तसेच प्रेपोजिशन्स कंजक्शन्स हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले हे टॉपिक तुम्ही जर परफेक्ट केले तर तुम्हाला कमीत कमी टाईमातसुद्धा जास्तीत जास्त गुण काय मिळू शकतात। कारण की मागील नेहमी सर्व परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये आय बी पी एसचा एक प्रॉब्लेम असा आहे की ते ट्राय एररसुद्धा त्या ठिकाणी विचारते तर तुम्हाला ते एररसुद्धा या ठिकाणी करायचे आहे। तिसरा महत्त्वाचा या ठिकाणी जो विषय आहे तो विषय तुमच्यासाठी आहे महत्त्वाचा गणित आणि बुद्धिमत्ता। तर गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला जरी याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये फक्त बुद्धिमत्ता दिलं असेल, अभ्यासक्रमात काय दिलंय तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता त्यांनी दिलेला आहे, मात्र या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक चाचणी दिलेला आहे। बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला गणित सुद्धा विचारलं जाते, साधारणतः गणिताचे 10 प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ताचे तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात। टोटल असे 15 प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही जर टेक्निकलसाठी जर बघत असाल की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे टेक्निकल परीक्षेसाठी त्यांना या ठिकाणी सेमच आहे, तिथं काही बदल होत नाही। गणिताचे तुम्हाला 5 प्रश्न आणि यांना साधारणतः बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न असा त्या ठिकाणी काय फरक पडतो, तरी गणिताचे प्रश्नही विचारले जातात। तर गणित बुद्धिमत्तासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवलेलाच आहे की त्यातले इम्पॉर्टंट कोणते टॉपिक्स आहेत 20, तरीसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला हे महत्त्वाचे यातले 20 टॉपिक या ठिकाणी साधारणतः 15 टॉपिक मी तुम्हाला सांगतो की जे तुम्हाला रिव्हिजन करून जायचं आहेच, याच्याशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही, 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच। तर या ठिकाणी अगोदर आपण गणिताचे घेऊया। गणिताचं महत्त्वाचं टॉपिक आहे या ठिकाणी वयवारी, नंतर आहे काळ, काळ काम वेग म्हणजे याच्यामध्ये रेल्वे वगैरे रेल्वेचे गणित येत राहतात, नंतर आहे संख्या ज्ञान, नंतर वर्ग वर्गमूळ महत्त्वाचा टॉपिक आहे शेकडेवारी, नंतर आहे नफा तोटा, नंतर आहे सरळ व्याज, किती झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128,
ठिकाणी संख्येचे बेरीज वजा बाकी किंवा या ठिकाणी अपूर्णांक, अपूर्णांक नावाचा जो चॅप्टर आहे अपूर्णांक 11 चॅप्टर सरासरी नफा तोटा या ठिकाणी आपण घेतलाच शेकडेवारी हे महत्त्वाचे या ठिकाणी टॉपिक्स आहे. वर्ग वर्गमूळ यालाच घन घनमूळ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे महत्त्वाचे जे 11 टॉपिक्स आहेत हे 11 टॉपिक्स तुमचे अत्यंत चांगले करणं आवश्यक आहे. मात्र हे टॉपिक्स करण्या अगोदर हे महत्त्वाचे 11 टॉपिक्स करण्या अगोदर तुम्हाला पाढेपाठ असणं आवश्यक आहे. काय पाढेपाठ असणं आवश्यक आहे. तर आता या ठिकाणी आपण वेळ न गमावता या ठिकाणी आपण बुद्धिमत्ताचे आपण या ठिकाणी महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत महत्त्वाचे 10 टॉपिक्स आहेत या ठिकाणी आपण पाहणार की हे जे टॉपिक्स मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहेत हे टॉपिक्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. तर मित्र तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर एकदा तरी याचं रिव्हिजन झाले पाहिजे. चला बुद्धिमत्ताचे या ठिकाणी आपण टॉपिक्स पाहणार आहे.
बुद्धिमत्तासाठी महत्त्वाचं तुमचं म्हणजे या ठिकाणी आहे संख्यामाला. संख्यामालाला इंग्लिश मध्ये म्हणतात नंबर सीरीज. नंबर दोन आहे अक्षरमाला. अक्षरमालाला इंग्लिश मध्ये म्हणतात अल्फाबेट सीरीज. काय म्हणतात? अल्फाबेट सीरीज म्हटलं जाते. नंबर तीन आहे या ठिकाणी तुम्हाला घड्याळ. घड्याळ चॅप्टर आहे. नंबर चार आहे या ठिकाणी कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका. या ठिकाणी कोणता वार आला कोणता वार नाही हे तुम्हाला या ठिकाणी काय दिनदर्शिकेमध्ये विचारले जाते. नंबर पाच या ठिकाणी तुम्हाला येते बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेमध्ये या ठिकाणी रामू त्याच्या तिसऱ्या बाजूला बसलेला आहे. रामूच्या बाजूला चौथ्या सीता बसलेली आहे. मग त्या रांगेत किती लोक होते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नंतर सहावा प्रश्न या ठिकाणी जो तुम्हाला विचारला जातो नेहमी दिशादर्शन. या ठिकाणी तुम्हाला काय नेहमी दिशा विचारली जाते. हा महत्त्वाचा टॉपिक. सात नंबरचा महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी तर्क आणि अनुमान. तर्क विचारला जातो आणि तुम्हाला अनुमान काढायला लावतंय. नंतर आठ नंबरचा टॉपिक आहे या ठिकाणी तुमचा वेन डायग्राम. वेन डायग्राम. नऊ नंबरचा टॉपिक आहे तुमचा वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा म्हणजेच काय त्याला म्हटलं जाते ऑड मॅन आउट. उदाहरणार्थ चार राजधानीचे शहर दिले जातात राज्याचे आणि एक कुठलं तरी मधाचं शहर दिलं जाते. उदाहरणार्थ मुंबई चंदीगड पणजी आणि चौथं दिलं जाते त्या ठिकाणी तुम्हाला गुवाहाटी. म्हणजे बाकीच्या तीन तर राजधानी आहे गुवाहाटी काय राजधानी नाही आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला वेगळा घटक या ठिकाणी ओळखला जातो. मुख्यतः तुम्हाला भर द्यायचा या ठिकाणी ही अक्षरमाला आणि संख्यामाला. बैठक व्यवस्था अक्षरमाला तर्क आणि अनुमान हे महत्त्वाचे या ठिकाणी तुम्हाला काय घटक आहेत. आणि दहा नंबर या ठिकाणी तुम्हाला काय आकृत्यावरचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत किंवा या चौकोनमध्ये यात किती चौकोन आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. बाकी सुद्धा अधिक चॅप्टर आहेत मात्र एवढ्या दूरवर आपण न जाता तुम्ही जर हे महत्त्वाचे दहा चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचं या ठिकाणी सफिशियंट आहे. कमी टाईमात जास्तीत जास्त अभ्यास तुमचा या ठिकाणी होऊन जाईल. कारण की हे टॉपिक लक्षात ठेवायचे. संख्यामाला अक्षरमाला नंबर सिरीज तसेच मग श्रेणी वगैरे जे आहेत ते तर टॉपिक भरपूर आहेत. तर या ठिकाणी आता आपले झाले महत्त्वाचे टॉपिक. आता महत्त्वाचं म्हणजे आहे चौथा विषय जी के. तर मित्रांनो या ठिकाणी या सगळ्या परीक्षे विषयाचे आपण नोट्स तयार केलेले आहेत. तुम्हाला जर नोट्स लागतील तर तुम्ही ते घरपोच त्या ठिकाणी काय मागवू शकता पोस्टाने किंवा कुरिअरनं. तुम्हाला त्या ठिकाणी जसं अर्जंट असेल तसे ते पाठवले जातील. आता जो चौथा आणि शेवटचा टॉपिक्स आहे तो चौथा टॉपिक्स या ठिकाणी आहे मुद्दा म्हणून जी के. आता जी केचा जर विचार केला तर जी केमध्ये भरपूर असे विषय आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विषयाचे नाव या ठिकाणी सांगतो. पहिला विषय आहे करंट अफेअर. दुसरा आहे या ठिकाणी महाराष्ट्र भूगोल. भूगोल वाचा पण कोणता वाचा महाराष्ट्राचा भूगोल. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये तुम्हाला काय काय सांगतो सांगतो टॉपिक. इतिहास चार नंबर राज्यघटना पाच नंबर पंचायत राज सहा नंबर अर्थशास्त्र सात नंबर तुम्हाला विचारले जाते विज्ञान. आता यात जास्त आपण सांगू शकत नाही. इथं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय विचारलं जाणार पुरस्कार. पुरस्कारामध्ये सगळ्या कोण कॉमनवेल्थ गेम कोणते CWG. CWG एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच झालं पाहिजे. कारण की हमखास त्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. न तर या ठिकाणी नियुक्त्या आपलं मंत्रिमंडळ तुम्ही या ठिकाणी करून ठेवा महाराष्ट्राचं. भारताचे उच्च पदस्थ भारताचे उच्च पदस्थ आणि महाराष्ट्राचे उच्च पदस्थ म्हणजे महाराष्ट्राचे न्यायाधीश कोण भारताचे मुख्य न्यायाधीश कोण भारताचे महालेखा परीक्षक कोण असे जे उच्च पदस्थ असतात राज्यपाल कोण मुख्य सचिव कोण. तर असे महत्त्वाचे चार घटक जर तुम्ही केले कॉमनवेल्थ गेम मंत्रिमंडळ पुरस्कार मंत्री महाराष्ट्राचे उच्च पदस्थ आणि भारताचे उच्च पदस्थ. बाकी नंतर भूगोलमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नद्या पर्वत घाट शिखरे आणि पर्यटन स्थळे. मग या ठिकाणी घाट नद्या शिखरे पर्यटन स्थळे त्यामध्ये तुमचं संगम बिंगम सगळं येऊन जाते.
इतिहासामध्ये या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ 1857 उठाव, काही वृत्तपत्र, काही महत्त्वाच्या संघटना आणि काही समाजसुधारक, एवढे जे 5-6 टॉपिक जर केले तुम्ही, समाजसुधारक, महत्त्वाच्या संघटना, 1857 उठाव, शिवाजी महाराजांचा इतिहास, भारताची जी महाराष्ट्राची ऑपरेशन पोलो आहे, हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम थोडं जरी वाचलं तर त्या ठिकाणी ओके होते. राज्यघटनामध्ये महत्त्वाचं म्हणजे संसद आणि विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, त्यांचे महत्त्वाचे टॉपिक्स, केंद्राची सूची, कोणत्या देशाकडून आपण काय घेतलं, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, जर एवढं जर तुम्ही त्या ठिकाणी केलं तर तुमचं त्या ठिकाणी नक्की होऊन जाईल. महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, कोणत्या देशाकडून काय घेतलं आणि जे परिशिष्ट आहेत, पहिला सूचित काय, दुसरा सूचित काय, तिसरा सूचित काय, तेवढं घेतलं तर तुमचं ओके आहे. पंचायत राजमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी महत्त्वाचे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे, ती माहिती जर तुम्ही केली तर तुमचं त्या ठिकाणी ओके होऊन जाईल. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला जास्त काही वाचायची गरज नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला योजना जरी वाचल्या तरी ओके होऊन जाईल. आणि विज्ञानमध्ये, विज्ञानमध्ये महत्त्वाचं म्हणजे शोध, संशोधक, थोडंफार फिजिक्सचं जास्त तुम्हाला ज्ञान असणं या ठिकाणी आवश्यक आहे. भौतिकशास्त्र जास्त प्रश्न विचारतात त्या ठिकाणी, वेगवेगळे गतीचा सिद्धांत वगैरे, तर असं तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मार्क मिळतील. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. तर याचे मी स्पेशल प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बनवलेले आहेत, मराठीचे, जीकेचे, जीकेचा व्हिडिओ बनवला आहे, बाकीचे जे व्हिडिओ आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, की प्रत्येक व्हिडिओचं एका एका विषयाचा एक एक व्हिडिओ बनवलेला आहे, की ज्यामध्ये कोणते विषयाचे महत्त्वाचे कोणते टॉपिक्स आहेत, तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विषयावाईज या ठिकाणी तुम्हाला कळेल की कोणता प्रश्न विचारला जातो. इथं वेळ कमी असल्यामुळे मी जास्तीत जास्त काही घेतलेले नाही, फक्त महत्त्वाचे टॉपिक सांगितले. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल त्यांनी बॅच जॉईन करा, ज्यांनी कमीत कमी बॅच जॉईन करायला वेळ नसेल तर एस सी एस टी जॉईन करा, की जेणेकरून तुम्हाला किती अभ्यास झाला हे तुम्हाला कळेल. नाहीत मग मी मागे सांगितल्याप्रमाणे एखादा रनर आहे तो फक्त पळतच राहतो, मात्र तो किती मिनटात किती पळतो हे जो, आणि डायरेक्ट जर तो ऑलिम्पिकला गेला किंवा एखाद्या स्पर्धेत गेला तर शक्य आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं ज्ञान किती आलं आहे, किती नाही आलं, ते सुद्धा चेक करणं महत्त्वाचं आहे. तसेच मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर दररोज रात्री 10 फास्टट्रॅक आपले लेक्चर चालू असतात MCQ चे. तसेच आपल्या काही 2-4 दिवसाच्या सुद्धा भविष्यामध्ये फास्टट्रॅक बॅचेस चालू होणार आहेत, त्या बॅचेससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.